विधानसभाध्यक्ष पदाचा प्रस्ताव राज्यपालांनी परत पाठवला, परत संघर्ष सरकार आणि राज्यपालांमध्ये सुरू होईल असं चिन्ह दिसतं. मी काल दिल्लीला आलो त्याच्यामुळे नेमकं काय झालं मला माहित नाही, पण जी काही मला लक्षात येते ते बहुधा राज्यपालांनी असं सांगितलं की सुप्रीम कोर्ट मध्ये केस मेन्शन झाली आणि सुप्रीम कोर्टातनी ती ऐकण्याकरता ठेवली आहे आणि इतका महत्वाचा कॉन्स्टिट्यूशनल मुद्दा आहे त्यामुळे आपण असे घाईगडबडीने ती घेणं योग्य होणार नाही, सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतरच ती घेतली पाहिजे असं बहुधा त्यांनी स्टँड घेतलेला दिसतोय. योजना म्हणताय की आम्ही जसं आम्ही रवींद्र नायगावर गुन्हा दाखल केला तसा इतरही अनेक लोकांवरती गुन्हा दाखल केला, त्यांना जेवढे गुन्हे दाखल करायचे आहेत तेवढे त्यांनी करावे. आम्ही घाबरत नाही, आम्ही संघर्ष करू, आम्ही त्यांना उघडं पाडू. भ्रष्टाचाराच्या विरुद्ध आमचं बोलणं बंद होणार नाही. पण दरेकराम पाठोपाठ बावनकुळेची चौकशी काल सुरू झाली. कुठली बावनकुळेची चौकशी नाही आहे. पहिली गोष्ट तर अशी आहे की हे सगळे जे प्रोजेक्ट्स आहेत हे प्रोजेक्ट्स अतिशय ऍडव्हान्स स्टेजमध्ये आहेत. या प्रोजेक्ट्समुळे महाराष्ट्राला फायदा झालेला आहे आणि सगळ्यात महत्वाचं हे प्रोजेक्ट करतं कोण साधं एवढं तरी त्यांना समजायला पाहिजे. हे काही मंत्री करत नाही, कंपन्या प्रोजेक्ट करतात. हे सगळे प्रोजेक्ट जे आहेत आपल्या ज्या तीन कंपन्या आहेत महाराष्ट्र सरकारच्या त्या तीन कंपन्या ते प्रोजेक्ट करत असतात. त्यामुळे अशा प्रकारे नुसत्या घोषणा करून आणि कोणी अडचणीत येतच ना आणि बावनकुळेंनी उत्तम काम केलं काय बावनकुळे कुठे अडचणीत येऊ शकत. महाविकास आघाडी सरकार बनताना संजय राऊत आणि एकनाथ खडसेंचे फोन टॅप झाले होते असं एक समोर आलेलं पोलीस तपासात. त्या संदर्भात कालच सभागृहामध्ये सगळी चर्चा झालेली आपण सगळ्यांनी बघितली. काश्मीर फाईल्स हा चित्रपट अनेक भाजपशासित राज्यांमध्ये टॅक्स फ्री झालेला आहे, महाराष्ट्रामध्ये तो झालेला नाहीये. महाराष्ट्राचं सरकार हे काँग्रेसच्या दबावाखाली खरं म्हणजे काश्मीरच्या संदर्भातली माननीय बाळासाहेब ठाकरेंची भूमिका आणि आजचं उद्धव ठाकरेजींच्या सरकारचं वर्तन यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. खरं तर काश्मीरची काय अवस्था होती हे ज्यांनी पाहिलंय त्यांना ते माहिती. मी स्वतः ते अनुभवलेलं आहे. मी स्वतः विद्यार्थी परिषदेच्या आंदोलनात वयाच्या 18 वर्षी काश्मीरमध्ये गेलो होतो आणि तिथली जी दैना मी बघितलेली आहे, ज्या प्रकारे तिथे अत्याचार झालेले आहेत हे सगळं जवळून बघितलेलं आहे असं अनेकांनी बघितलेलं आहे. मला समजतच नाही की अशा प्रकारचं देशातलं सत्य हे जर एखाद्या सिनेमामुळे पुढे येत असेल तर काही लोकांना मिरची का लागते. याकरता लागते की त्यावेळेची त्यांची भूमिका ही किती संशयास्पद होती, ही किती जनविरोधी होती, ही कशी देशविरोधी होती याचा पर्दाफाश होतो आणि म्हणून त्या लोक याला विरोध करतात. पण या चित्रपटातले अनेक सत्य लपवण्यात आलेली आहेत, टॅक्स फ्री करून वेदना दाखवू शकत नाही असं खासदार संजय राऊत म्हणतो. सत्य घडवलंय म्हणतात. असं आहे की संजय राऊतांना काय सत्य माहिती आहे, ते कधी गेले होते काश्मीरमध्ये, हा सगळ्या संघर्षाच्या काळात ते कधीच गेलेले नाही. खरं तर सत्य पहिल्यांदा बाहेर येत आहे आणि ते सत्य बाहेर आल्यामुळे अलीकडच्या काळात संजय राऊत साहेब ज्या लोकांची वकिली करतात त्यांचे सगळ्यांचे चेहरे हे त्या ठिकाणी उघडे पडत आहेत, त्यामुळे त्याची चिंता संजय राऊतांना या ठिकाणी दिसते आहे. खरं तर या सिनेमाने सत्य समोर आणलं म्हणून मी या सिनेमाचं अभिनंदन करतो. बाळासाहेब ठाकरेंनी काश्मीरी पंडितांसाठी महाराष्ट्रामध्ये 5% आरक्षण दिलं, त्यावेळेस इतर राज्यांनी कोणी विचार देखील केला नाही असंही संजय राऊत म्हणतात. म्हणूनच मला हे विचारायचं आहे, म्हणजे संजय राऊतांना आणि शिवसेना पक्षाला हेच विचारायचं आहे. ते गाण्यानं कोण होता असं तू, काय झालं असं तू, अरे वेळे असा कसा वाया गेला असं तू, अशा प्रकारची अवस्था ही का तुमची संजय राऊत साहेब दिसते आहे. कुठे ते जाज्वल्य बाळासाहेब ठाकरेंचं हिंदुत्व की जे काश्मीरी पंडितांच्या मागे उभं राहायचं आणि आज काश्मीरी पंडितांवर झालेला अत्याचार दाखवला तरी तुम्हाला मिरची लागते, इतके का बदलले तुम्ही, काय कारण आहे त्याचं बदलण्याचं, हा प्रश्न आहे.